मामले में पिछड़ने को लेकर आत्म परीक्षण करने का आह्वान करते हुए केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने कहा है कि विदर्भ और मराठवाड़ा को सिंचाई पर फोकस करना होगा। उन्होंने कहा कि देश में पानी के नियोजन की कमी है, पाकिस्तान को देश का पानी जा रहा है कोई कुछ नहीं बोलता, लेकिन एक राज्य से दूसरे राज्य में पानी जाए तो विवाद हो जाता है। समय अनुकूल बदलाव आवश्यक है, पारंपरिक की बजाय आधुनिक और पूरक खेती करने की आवश्यकता है। शुक्रवार को देशपांडे सभागृह में डॉक्टर सीडी माई कृषि पुरस्कार का वितरण किया गया। कृषि क्षेत्र के विशेषज्ञ पत्रकार डॉक्टर सुधीर भोंगले को पुरस्कार दिया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए गडकरी ने संबोधित किया। कार्यक्रम में राकंपा के अध्यक्ष शरद पवार और अन्य गणमान्य उपस्थित थे। डॉक्टर माई व डॉक्टर भोंगले के व्यक्तित्व और कृषि क्षेत्र में योगदान की सराहना करते हुए गडकरी ने कहा कि कृषि मामले में नए शोध का लाभ किसानों को मिलना चाहिए। या संबंधीचा आग्रह जाणकारांचा होता, ज्या संशोधनाच्या संदर्भात त्यांचं योगदान आहे या मालिकेमध्ये डॉक्टर वाईंचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागला। मी आत्ताच त्यांना सांगत होतो की काही वर्षाच्या पूर्वी डॉक्टर भाजे नावाचे ग्रस्त कॉटनच्या क्षेत्रामध्ये मूलभूत काम करण्याचे संशोधक होते, ते आता हयात नाही आहेत, काम करायचे आणि डॉक्टर भालेंनी जसं या क्षेत्रामध्ये काम केलं तसंच आणखीन उत्तम काम हे डॉक्टर भालेंनी केलेलं होतं। भाई हे केंद्रामध्ये ई शेती खात्याचं काम होत असताना माझ्याबरोबर होते, दोन महत्त्वाची कामं त्यांच्या कामखात्यामध्ये झाली आणि एक सगळ्यात महत्त्वाचं काम की त्या काळामध्ये सवन देशाचे ॲग्रिकल्चर कमिशनर म्हणून त्यांच्या जबाबदारी होती आणि सवन देशातल्या शेतीला एक वेगळी दिशा देण्याच्या संबंधीचं। खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सी डी माई यांनी आपल्या विदर्भाचे भूमिपुत्र असताना कृषी विकासामध्ये जे उत्तम कार्य केलेलं आहे त्याचा आपला सगळ्यांना नीट परिचय आहे। मला विशेष रूपाने जास्त परिचय याकरता आहे की गेल्या 13 वर्षापासून आम्ही ॲग्रोविजन भरवतो, 30-30, 40-40 विषयावर सेमिनार होतात आणि विशेषतः 3 लाखापेक्षा जास्त शेतकरी त्याला भेट देतात आणि हा सगळा यशस्वी कार्यक्रम करण्यामध्ये डॉक्टर माईंचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन आणि तज्ज्ञ मंडळींशी त्यांचा असणारा संबंध ही आमची खूप मोठी स्ट्रेंथ आहे। कॅमेरा पर्सन सुभाष फुटले के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।